पुढचा पाठ बघणार आहोत एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? उत्सर्जन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये त्या ठिकाणी युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया यासारखे घातक पदार्थ प्रोड्यूस होत असतात, तयार होत असतात. आणि असे पदार्थ जर आपल्या बॉडीमध्ये अक्युमुलेट झाले म्हणजे जास्त काळ साचून राहिले तर त्यामुळे आपल्याला सिरियस हार्म किंवा कधी कधी आपली डेथ सुद्धा होऊ शकते. अशा पदार्थांना वेळीच आपल्या बॉडीमधून काय करावं लागतं? रिमूव्ह करावं लागतं, बाहेर टाकावं लागतं. आणि ही बाहेर टाकण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. याआधी मी सांगितलं होतं की आपण लाईव्ह प्रोसेसेस म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडी पार्ट्स मध्ये कुठकुठल्या लाईव्ह प्रोसेसेस चालू असतात त्याचा आपण या पाठामध्ये अभ्यास करतोय. त्यातली एक प्रक्रिया आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय बघा, रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर अंबूल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. रिमूव्हल म्हणजे काय? बाहेर टाकणे. वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ की जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही असे पदार्थ. अंबूल म्हणजे जे आपल्याला हानिकारक आहे असे सबस्टन्स जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात ते आपल्या बॉडीमधून बाहेर टाकणे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्सक्रीशन. एक्सक्रीशन ही जी प्रोसेस आहे ती प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळी असते. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ती सिम्पल प्रोसेस असते आणि काही मध्ये ती कॉम्प्लेक्स असते. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितले त्यामध्ये ही जी प्रोसेस आहे एक्सक्रीशनची ती सिम्पल आहे. का? कारण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे फक्त एका सेलपासून बनलेले असतात, एका पेशीपासून बनलेले असतात. त्यामुळे ते काय करतात, हे जे अंबूल सबस्टन्सेस त्यांच्या बॉडीमध्ये तयार होतात ते डायरेक्ट इलिमिनेट करतात, त्यांच्या सेलमधून ते बाहेर टाकतात. परंतु जे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात म्हणजे बहुपेशीय सजीव असतात त्यांच्यामध्ये ही जी एक्सक्रीशनची जी प्रोसेस असते ती कशी असते? कॉम्प्लेक्स असते. वेगवेगळे पार्ट्स असतात एक्सक्रिटरी सिस्टीमचे आणि त्याद्वारे एक्सक्रीशनची क्रिया काय केली जाते त्या ठिकाणी घडून येत असते. आता प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन इन अ प्लांट्स, प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन कसं घडते? ते अगदी सिम्पल पद्धतीने त्या ठिकाणी प्लांट्स मध्ये एक्सक्रीशनची प्रोसेस घडून येत असते. त्यामध्ये नो स्पेशल ऑर्गन ऑर सिस्टीम. प्लांट्स मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पेशल ऑर्गन नसतो किंवा सिस्टीम नसते, इथे एक्सक्रीशन घडून आणते. त्यामध्ये बघा गॅसियस सबस्टन्सेस जे प्लांट्स मध्ये जे गॅसियस म्हणजे वायुरूपाचे एक्सक्रिटरी सबस्टन्स तयार होतात ते काय केले जातात? डिफ्युजन या प्रोसेसद्वारे काय केले जातात? बाहेर टाकले जातात. किंवा प्लांट्स मध्ये फ्लॉवर, फ्रुट्स आणि बाग यामध्ये सुद्धा हे सबस्टन्स काय केले जातात? त्या ठिकाणी स्टोअर केले जातात. आणि कालांतराने जेव्हा हे फॉलॉप होतात म्हणजे हे जे फ्लॉवर, फ्रुट आणि बाग जेव्हा गळून पडतात तेव्हा आपोआपच एक्सक्रिटरी सबस्टन्सेस त्या प्लांट मधून काय होतात? रिमूव्ह होतात. त्यानंतर बघा प्लांट्स मध्ये ओल्ड आणि वॉर्म झायलम असते. झायलम म्हणजे काय? ती वॉटर कंडक्टिंग टिश्यू असते की त्यामधून ओल्ड झालेली जी झायलम टिश्यू असते त्यामध्ये रेझिन्स आणि गमच्या स्वरूपामध्ये एक्सक्रिटरी सबस्टन्सेस काय केले जातात? स्टोअर केले जातात. हे रेझिन्स आणि गम हे आपल्यासाठी कसे असतात? उपयुक्त असतात. म्हणजे वनस्पतींमध्ये असे काही पदार्थ असतात एक्सक्रिटरी सबस्टन्स असतात की ते आपल्यासाठी उपयोगी असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एलिफंट फूट नाव ऐकलं असेल. एलिफंट फूट म्हणजे काय? अळूची पानं. तुम्ही ऐकलं असेल तुमच्याही अळूच्या वडामध्ये बनवते त्या एलिफंट फूट मध्ये सुद्धा जर तुम्ही ते पानं नुसते हाताने कापले, कट केले तरी सुद्धा तुमच्या हाताला सहीचिंग झाल्यासारखं होते म्हणजे खा झाल्यासारखं होते. किंवा खाल्ल्यानंतर सुद्धा तुमच्या घशामध्ये इचिंग होते म्हणजे खा झाल्यासारखं होतं. ते कशामुळे होतं? तर एलिफंट फूट जे असतात म्हणजे हे जे लेफ्टमध्ये जी पानं असतात लिव्ह असतात त्यामध्ये काय असतं? क्रिस्टल्स असतात. कशाचे क्रिस्टल असतात? त्या ठिकाणी त्याला ग्रॅफाइट्स म्हणतात. त्यांचा आकार हा कसा असतो? निरल शेप त्यांचा आकार असतो म्हणजे सुईच्या आकारासारखे असतात. त्यामुळे जेव्हा आपण ते खातो तेव्हा ते आपल्या घशाला काय होतात? टुसतात आणि त्यामुळे आपल्याला असं खवखवल्यासारखं होते. त्यामुळे तुमच्या एकमध्ये आळूच्या पानांची वळी जेव्हा करते त्यामध्ये चिंच टाकते किंवा लिंबू जर त्या ठिकाणी टाकला जातो जेणेकरून ती खात येणार नाही. मग आता त्या एलिफंट फूट मध्ये त्या ठिकाणी हे जे ऑक्झालेट असतात हे क्रिस्टल असतात, हे क्रिस्टल सुद्धा काय असतात? त्या वनस्पतींचे जे प्लांट्सचे काय असतात? एक्सक्रिटरी सबस्टन्सेस असतात. मग प्लांट्स मध्ये त्या ठिकाणी रेझिन, गम्स किंवा त्या आपण रबर म्हणतो बघा, लॅक्टेक्स म्हणतो ते सुद्धा प्लांट्स मध्ये एक्सक्रिटरी सबस्टन्स असतात आणि ते आपल्यासाठी कसे असतात?
उपयोगी असतो.